काल जी काही घटना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये घडली ती जसं आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की तो प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे आणि त्याच्यावर आम्ही कोणीही भाष्य करणार नाही अशी भूमिका मांडलेली आहे। आणि त्यामुळे त्याच्यावर जास्त न बोलता मी जो पहिल्या दिवसापासून एक जो मुद्दा मांडतोय माझ्या पत्रकार परिषदेमध्ये काल संजय राजाराम राऊत याचं ट्विटरवर कालच्या घटनेवर एक ट्वीट आलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये अशा पद्धतीचे राजीनामा कसा जाहीर केला होता आणि त्या ट्विटमध्ये असाही उल्लेख केला आहे की अंतर्गत घाणेरडं राजकारण या सगळ्याच्या वरून वीट आल्यानंतर बाळासाहेबांनी अखेरचा जय महाराष्ट्र म्हणून तो निर्णय जाहीर केला। अशा पद्धतीचं त्यांनी जे ट्विट केलंय त्यावर मी जे पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो आहे की त्या ट्विटमध्ये जे घाणेरडं राजकारणाच्या बद्दल संजय राजाराम राऊत उल्लेख करतो शकुनी मामा जो उल्लेख करतोय ते घाणेरडं राजकारण आणि बाळासाहेबांनी जो अखेरचा जय महाराष्ट्र म्हणून जो उल्लेख केला त्याच्या मागचं कारण काय होतं तेही जरा संजय राजाराम राऊतनी आणि शकुनी मामांनी उल्लेख केला पाहिजे होता ट्विटमध्ये। ह्याच लोका म्हणजे संजय राऊत सुभाष देसाई ह्याच सगळ्या लोकांमुळे अगोदरचा एकदा राजीनामा दिलेला तो विषय वेगळा होता पण जो 92 साली जो राजीनामा आमच्या मोठ्या साहेबांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो दिलेला आणि अखेरचा जय महाराष्ट्र उल्लेख केलेला तो संजय राऊत यांच्या सारख्या की यांच्याच घाणेरड्या राजकारणामुळे जे राजसाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांच्या घरात जे घाणेरडं राजकारण ह्या लोकांनी सगळ्यांनी केलेलं त्यांच्या घरामध्ये आग जी लावलेली भावाभावामध्ये भांडणं जी सुरू केलेली त्याच्यामुळे बाळासाहेब कर्जतच्या फॉर्महाऊसला निघून गेलेले आणि मग राणे साहेब असतील आणि अन्य शिवसैनिकांनी साहेबांकडे कर्जतकडे जाऊन साहेबांना विनंती केली आणि मग काही दिवसानंतर बाळासाहेबांनी तो निर्णय परत घेतला। मुद्दा माझा एवढाच आहे की संजय राऊत सारखा माणूस जो मी वारंवार बोलतोय हा घरात घेण्याच्या लायकीचा नाहीये। हा घरात घेतल्यानंतर त्या घराचं वातावरण कसं खराब करायचं भांडणं कशी लावायची याच्यावर ह्याची रोजीरोटी चालते ह्याच्यावरच ह्याचे धंदे चालतात आणि तेच तो आत्ता पवार साहेबांच्या घरात सातत्याने करताना दिसतोय। म्हणजे पहिलं बाळासाहेबांचं घर तोडलं आणि आता तुम्ही सातत्याने बघत असाल
पहिला अजित दादांच्या विरोधात बोलणं, आता एका बाजूने अगर त्यांच्या पवार कुटुंबाच्या संदर्भात कुठलाही वैयक्तिक विषय असेल, महाराष्ट्राचा कुठलाही राजकारणी त्याबद्दल बोलत नव्हता, पण एकमेव संजय राऊत होता ज्यांनी अजित दादांच्या विरोधात भाष्य केलं. ह्याला कोणी अधिकार दिला? ह्याला काय गरज पडली? जे काय पवार कुटुंबे म्हणून करायचं ते आपसात बघून घेतील, पण तू आग लावायला कशाला पुढे जातोस? नेहमी सगळ्या घरामध्ये तोंड काळ्या करायला कशाला जातोस? आधुनिक शकुनी मामा आहेस काय तू? जे बीकेसीला जी वज्रमूठ सभा झाली तिथे वारंवार अजित दादांचा ह्यांनी स्वतःने अपमान करायचा प्रयत्न केला. तुमच्या सगळ्यांकडे त्याचे व्हिज्युअल असतील वज्रमूठ सभेचे, तुम्ही मुद्दामून बघा. जेव्हा अजित दादा स्टेजवर आले आणि सगळ्यांना भेटत 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 पुढे जात होते तेव्हा हा कसा भेटला त्यांना बघा. त्यांच्याकडे बघत पण नव्हता, अकडून उभा होता. आणि मग भाषण करत असताना अजित दादांचे गौडवे गायला लागला, म्हणजे शकुनी मामाला पण लाज वाटेल की हा माझ्यापेक्षाही जास्त कपटी आहे. शकुनी मामा बरा होता असं बोलण्याची वेळ आलेली आहे. पोडियमचा जो वाद झाला वज्रमूठ सभेच्या मुंबईमधल्या, त्या पोडियमचा वाद म्हणजे अजित दादांना ते मुख्य पोडियम न देणं हा निर्णय पण संजय राऊतांनी घेतलेला. हे त्याच्या घाणेरडं राजकारण तो तिथेही करत होता स्टेजवर. कुठल्या पद्धतीने अजित दादांना अपमानित करायचं हे ह्याचे कार्यक्रम त्या स्टेजवर पण चालू होते. तुम्ही कोणालाही तिथे विचारा, अजित दादाला पण त्या साध्या पोडियमवर भाषण करण्याची तयारी होती, म्हणजे त्यांनी नियोजन केलेलं. पण ते अजित दादाला कळलं आणि म्हणून अजित दादांनी त्याबद्दल भूमिका मांडली आणि ते पोडियम बदलायला लावलं. म्हणजे हा किती घाणेरडा, म्हणजे बाळासाहेब पासून ते पवार साहेबांपर्यंत ह्याचं काम आणि ह्याची रोजीरोटी त्याच्यावर चालते. बाकी ह्याची काय रोजीरोटी चालत नाही, त्याला कोण घरात घ्यायला बघत नाही. हा एवढा चपटा पायाचा आहे, घरात आल्यानंतर त्या घरामध्ये आग कशी लावायची हेच ह्याचा कार्यक्रम चालू आहे यांचा, या संजय राऊतचा. आता जसं मी काल काही दिवसा अगोदर बोललो किंवा काल माझ्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो, तुम्ही बघा काढून पत्रकार परिषद, मी सांगितलं हा मुद्दा म्हणून मोहित कंबोजला डिवचतोय. ह्याला हवंय की तेजस ठाकरे आदित्य ठाकरेची लफडी बाहेर निघावी. कुठलंही काही कारण नव्हतं, मोहित कंबोज यांनी कुठेही संजय राऊतांवर काही बोललेला नव्हता, काही त्यांचं प्रकरण काढलं नव्हतं. त्या आपला बाबा, तो त्याचं घर, त्याचं राजकारण, त्याचा धर्म, त्या पद्धतीने मोहित कंबोज यांचं काम व्यवस्थित चालू आहे. पण मुद्दामून त्या दिवशी तो रेडिओ बारचा विषय काढला जेणेकरून दुसऱ्या दिवशी मोहित कंबोज चिडून काही ना काहीतरी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे बद्दल त्यांनी बोलावं, दाखवावं, या उद्दिष्टाने त्यांनी ती बदमाशी केली. आणि तसंच काल घडलं. तुला मोहित कंबोज यांच्या तू दिवचलं आणि काल मोहित कंबोजनी तेजस ठाकरेचे एक व्हिडिओ बाहेर काढून दाखवला. हेच तर संजय राऊतला पाहिजे. उद्धव ठाकरे कुटुंबाची बदनामी कशी होणार, त्यासाठी काय काय करायला लागणार, हे सगळ्या गोष्टी करतोय तू. आणि तेच तेजस ठाकरे बद्दल काल घडलेलं आहे. म्हणजे पहिला बाळासाहेबांचा विषय,
नंतर पवार साहेबांच्या मध्ये आणि आता उद्धव ठाकरेच्या दोन मुलांमध्ये सातत्याने आग लावण्याचं काम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या हलकटचं सातत्याने सुरू आहे। सामन्यातून पगार घ्यायचा आणि बोनसचा चेक पवार साहेबांकडून घ्यायचा। काल तसं ते त्याला चिंताच वाटली असेल की बाबा आता माझी सॅलरीज अर्धी झाली, पगार अर्धा झाला, पवार साहेबच अगर अध्यक्ष राहिले नाही तर हा कोणाच्या वॉचमनच्या बाजूला बाहेर जाऊन बंगल्याच्या बाहेर जाऊन बसणार? कारण दिल्लीमध्ये पवार साहेबांच्या वॉचमनच्या इथेच जाऊन बसायचा पहिला, हा नंतर हळूहळू याला आत्मध्ये घेतलेला आहे। म्हणून असा घाणेरडा माणूस, अशा पद्धतीने आग लावला माणूस, मोठ्या बाळासाहेबांच्या त्या मुद्दामुद्दे विषय काढला घाणेरडा राज। अरे घाणेरडा राजकारण तू केलंस बाळासाहेबांबरोबर, तू आग लावलीस, तुला खासदारकी मिळत नव्हती, प्रितीश नंदीला दिली म्हणून तू आग लावलंस। आता पण रश्मी ठाकरेंकडे त्यांनी संपादक म्हणून त्यांना नेमलं आणि ह्याला बाहेर काढला, जे ह्याला पाहिजे होता सामन्याचा संपादक म्हणून राहणं। म्हणून हा उद्धव ठाकरेच्या कुटुंबियावर राग काढतोय, हे जेवढ्या लवकर उद्धव ठाकरेला कळेल तेवढं त्यांचं घर एकसंध राहील। पण मला मोहित कंबोजीकडे एक तक्रार करायची, काल त्याची सगळी पत्रकार परिषद बरोबर होती, काय प्रॉब्लेम नाही, पण एक मला चूक वाटली त्याच्यामध्ये। त्यांनी तेजस ठाकरेचं एक बिल दाखवलं, मला वाटलं 97,000 काहीतरी होतं, 97,000 तो, आणि त्याच्यावर लिहिलेलं की बिल पेड, ते मला काही विश्वास बसण्यासारखं नाही। उद्धव ठाकरे आणि त्याची मुलं आणि त्याची फॅमिली कुठलंही बिल पेड करत नाही, कोणालाही पैसे देत नाहीत, फुकटाचे खातात, फुकटाची शॉपिंग करतात, फुकटाचे ज्या बाहेरगावी फिरतात। म्हणून ती एक मोहित कंबोजची माहिती चुकीची असावी, कारण का हे लोक कधी पैसे देऊन कुठे खाल्लंय हे एक उदाहरण त्यांनी आम्हाला कोणालाही दाखवाव। आम्ही असंख्य वेळी जेवण्यासाठी त्यांच्याबरोबर बसलेलो आहे, जेवण खायचं, डिझर्ट खायचं, पार्सल घ्यायचं, निघून जायचं, एवढंच काम। बिल आणि यांचा ठाकरे उद्धव ठाकरे कुटुंबातला काही संबंध नाही। म्हणून परत एकदा मी आपल्याला सांगतो, हे जे काय घाणेरडा राजकारण संजय राऊत करतोय, पवार साहेबांच्या संबंधित त्या पवार कुटुंबाने जे घाणेरडा राजकारण करतोय आणि आज नालायकासारखा बेळगावला गेलेला आहे। मी तिकडच्या मराठी माणसांना इथून आवाहन करीन, विनंती करीन की तुमच्याकडे जो कार्टा आज भाषण द्यायला येतोय, तुम्ही एक जणांनी माझ्या मराठी बांधवांनी बेळगावातल्या ह्याला विचारावं, अरे बाबा तू इथे येतोयस मराठी माणसासाठी येतोयस। पण पत्राचारचं काय झालं? पत्राचारमध्ये मराठी माणसं राहत नव्हती, ते लोकांना बेघर हे लोकांनी केलं नाही। आज जो हा जगतोय, घरं बांधतोय, गाड्या फिरतोय, गाड्यांनी फिरतोय, जे तिकीट घेऊन जो बेळगावला, हे सगळे पैसे पत्राचारच्या भ्रष्टाचारातून मिळवलेले आहेत। त्या पैशावर त्याच्या पार्टनरनी जे मराठी माणसाला बुडवलं, उद्ध्वस्त केलं, त्या पैशावर हा जगणारा कार्टा आहे। आणि आज तुमच्या इकडे मराठी माणसाचं हित सांगायला तिथे येतोय, मराठी माणसाचं मतदान मागायला येतोय, जसं त्या पत्राचारच्या लोकांना आमच्या मराठी बांधवांना उद्ध्वस्त केलं, तसंच तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी आज तो बेळगावमध्ये येतोय, लक्षात घ्या। यांनी मराठी माणसाच्या पाठीत खंबीर खुपसलाय, हा त्याच्यातला शकुनी मामा आहे। म्हणून बेळगावातल्या राहणाऱ्या माझ्या मराठी बंधू भगिनींना मी सावधेचा इशारा देईन, ही घाण तुमच्याकडे जास्त वेळ ठेवू नका, एवढी विनंती या निमित्ताने करेन। एक शेवटचा मुद्दा घेईन,
कर्नाटकच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस उद्या सत्तेत आल्यानंतर गोवंश हत्यावरची बंदी उतरेल, धर्मांतर कुठे धर्मांतर विरोधी जे कायदे आहेत ते कायदे परत घेईल, त्याचबरोबर हिंदू धर्माच्या रक्षणासाठी लढणाऱ्या दिवस रात्र मेहनत करणारे आमची बजरंग दल त्या संघटनेला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारख्या दहशतवादी संघटनेवरची तुलना करून त्याच्यावर बंदी घालू अशी मागणी केलेली आहे। मला महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना विचारायचं आहे जे तिथे जाऊन प्रचार करतायत कि तुम्ही याबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा। माझ्या महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाच्या लोकांना मला विनंती करायची आहे कि हाच काँग्रेसचा अजेंडा आहे, हाच महाविकास आघाडीचा अजेंडा आहे। गौंच्या हत्यावरची बंदी उचलणार हे लोक, धर्मांतर कायदे परत घेणार म्हणजे राजरोष पद्धतीने आमच्या हिंदू भगिनींचा धर्मांतर होत असेल तर काँग्रेसचं त्याला समर्थन आहे। बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, हिंदू जागरण असेल, ह्या असंख्य ज्या संघटना आहेत जे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम करतात त्यांना हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि रझा अकॅडमीशी तुलना करतायत। ज्या अतिरेकी संघटना आहेत, ज्या अतिरेकी कारवाई करतात, म्हणून यावर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी एवढी विनंती आपल्याला करतो। आणि शेवटचा मुद्दा, आज दुपारी 1 वाजता मी माननीय सुधीर भाऊंना द केरला स्टोरी टॅक्स फ्री करावं या विनंती करण्यासाठी मी आज 1 वाजता त्यांना भेटतोय। माझी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने पहिल्या दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये द केरला स्टोरी बघावी, यासाठी मी त्यांना आज भेटणार आहे। दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी राहील की नाही ती शाश्वती देऊ शकत नाही आणि शरद पवारांचा राजीनामा समोर तर कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये एकजूट राहिलेलीच नाहीये असं दिसून येत आहे का? ते मॅडम सरळ स्पष्ट आहे ना, पहिल्या दिवसापासून आम्ही तेच बोलतोय। मी तेच तर म्हणून तुम्हाला वज्रमुठ सभेची माहिती दिली ना, व्यासपीठावर काय होत होतं अजितदादांबरोबर, आणि तेच पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी तिथे कर्नाटकमध्ये जाऊन अगर असं वक्तव्य होत असेल तर हे महाविकास आघाडीचा अर्थच राहिलेला नाही। आता कशाला महाविकास आघाडी म्हणून नाव आणायचा? तो बांधलेली दोरी ती सत्तेची होती आणि ती दोरी आता सुटलेली आहे, एक लक्षात घ्या। मी काय आता त्या मेट डिपार्टमेंट मध्ये काय काम करत नाही, हवामान डिपार्टमेंट मध्ये, पण मला एवढंच माहिती आहे की बाबा अजितदादा करमुक्त आहेत, त्यांना सगळं माफ आहे। बाकी तुमच्यासारखा ज्येष्ठ पत्रकार समजदार आहे। मॅडम असं आहे, आपल्याला विनंती करतो, अशा मोठ्या व्यक्तीबद्दल आमच्यासारख्या लहान लोकांना विचारू नका, कारण का त्या हिंदू देवी देवतांना पण सोडत नाहीत, त्यांच्यावर पण टीका करतात, त्यांच्यावर पण खालच्या पातळीच्या म्हणजे हिंदू देवी देवतांचा अपमान करणाऱ्यापैकी त्या महान आहेत। बाळासाहेबांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या त्यापैकी महान आहेत। तर एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल आमच्यासारख्या लहान त्या हिंदू धर्माच्या देवदेवतांना सोडत नाही, बाळासाहेबांना सोडत नाही, तर मग त्यांच्याबद्दल आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना काय विचारतात? सर, संजय राऊत संदर्भात नाना पटोले सांगितलं की ते आमचे प्रवक्ते नाही, कारण त्यांनी राऊतांनी सांगितलं होतं मल्लिकार्जुन खडसे अध्यक्ष असले तरी निर्णय सर्वांवर राहुल गांधी घेतात। मग नाना पटोले बोलतो की तो आमचा प्रवक्ता नाही, अजित पवार बोलतो तो आमचा प्रवक्ता नाही, पवार साहेब स्वतः बोलतात की त्याच्याशी ते असे असे माणसं म्हणजे ह्यांची काय त्याची काय गिनतीच केलेली नाही,
म्हणजे तो नेमका मी तेच तो बोलतो, राजकीय लावारीस आहे. दुसऱ्याच्या बाप मोजण्यापेक्षा बाबा तुझा बाप कोण हे पहिले संजय राऊतनी सांगा ना आम्हाला. कारण का नाना पटेले तुला मोजत नाहीत, अजित दादा मोजत नाहीत, पवार साहेब मोजत नाहीत, तू उद्धव ठाकरेंच्या घरात भांडणं लावतोय, तर तू आहेस कोण? तुझं आडनाव काय? पासपोर्टवर बघायला पाहिजे, नावाच्या बाजूला सगळं खाली ठेवलेलं असेल अनोळखी पासपोर्ट म्हणून. सरळ स्पष्ट आहे ना, त्याच्यामध्ये परत परत शिक्कामोर्तब करायची काय गरज आहे? म्हणजे संजय राऊत सारखा लावारीस माणसाची अगर इज्जत नसेल आणि तोच मोठा स्वतः महाविकास आघाडीच्या बाजूने बोलत असेल तर मग महाविकास आघाडीला अर्थच राहत नाही ना. नितेशजी हिंदी में एक बात होती की कल जो कुछ भी एनसीपी में हुआ उसका अंदेशा किसी को नहीं था, लेकिन इसके पीछे की वजह क्या लगती है बीजेपी को? आपका क्या रिएक्शन है? और क्या कोई बाहरी शख्स है जिसकी तरफ आप इशारा कर रहे हैं, कुछ ऐसे दूसरी पार्टी के नेता जो एनसीपी में या पवार परिवार में दरार पड़ रहा है? एक पहले आपको बोलता हूँ कि जो कुछ कल एनसीपी में हुआ वो उनका अंदरूनी मामला है. उस बारे में हमारे देवेंद्र फडणवीस जी ने भी भूमिका स्पष्ट की है कि उस बारे में हम लोग कुछ बोलेंगे नहीं. मगर जो संजय राजाराम राउत ने कल जो ट्वीट किया और वो ट्वीट में एक पुराना बाला साहब ठाकरे जी के बारे में एक रेफरेंस दिया कि बाला साहब ने कैसा रेजिग्नेशन दिया था और तभी उन्होंने अंदरूनी जो उनके झगड़े थे उससे गुस्सा होके उन्होंने आखिरी का जय महाराष्ट्र कैसे कहा था. तो मैं संजय राउत को याद दिलाना चाहता हूं और मैं महाराष्ट्र को याद दिलाना चाहता हूं कि जो आज पवार कुटुंब में हो रहा है, फैमिली में जो आग लगाने की कोशिश कर रहे वही उस वक्त बालासाहेब ठाकरे के भी फैमिली में आग लगाने वाले यही संजय राउत था. इसी के जैसे बदमाशों के वजह से बाला साहब ने आखिर में वो डिसीजन लिया. उनको उनके घर में राज साहब ठाकरे, उद्धव साहब ठाकरे और बाकी के फैमिली मेंबर्स में झगड़ा लगाने वाला यही था. जो आज पवार कुटुंब में, पवार फैमिली में वही आग लगाने की कोशिश कर रहा है और कर रहा है, और उसको उस रात कल रात को उसको सुकून की नींद आई रहेगी कि मैंने अपना काम पहले बाला साहब ठाकरे जी को के फैमिली को तोड़ा, अभी पवार फैमिली को तोड़ रहा हूं और आगे जाके उद्धव ठाकरे के दो बेटों में भी मैं गुस्सा मैं झगड़ा लाने की कोशिश कर रहा हूं. ये तो उसका एजेंडा है. इसलिए तो मैं बोलता हूं उसको घर में लेने के लायक का आदमी नहीं है वो, क्योंकि घर में आने के बाद पहले घर में झगड़ा करने का काम वो लगाता है. जैसे आपने देखा होगा अजित पवार को, जब ये सब कुछ चल रहा था अजित पवार के खिलाफ सबसे पहले किसने बोला? संजय राउत ने बोला. किसने अधिकार दिया उसको? पवार साहब ने बोला था कि हमें मेरे खुद के रिश्तेदार के बारे में तू बोल, तो इसने पहले आग लगाया. फिर उसके बाद जब भी वज्रमुठ की सभा मुंबई के बीकेसी में हो रही थी तभी दो तीन बार इसने अजीत दादा का इंसल्ट किया. जब भी अजीत दादा स्टेज पे आए तभी आपके पास विजुअल्स होंगे, आप देखो वो सबको मिलते हुए आगे जा रहे थे, और जब इसके संजय राउत के पास हाथ मिलाया तभी इसने उनके तरफ देखा भी नहीं, ऐसा सीधा खड़ा रह के उस तरफ देख के हाथ मिलाया. दूसरा जो पोडियम की कॉन्ट्रोवर्सी हुई कि बाबा बाकी नेताओं को एक सादा पोडियम देना और उद्धव ठाकरे के लिए अलग पोडियम रखना, तो ये सारी गंदी राजनीति ये संजय राउत की थी. उसी ने किया था ये सारा चेहरा, उसी का इंस्ट्रक्शन था कि अजित पवार को ऐसा इंसल्ट करो. और इसलिए जब ये अजित पवार जी को समझा तभी दादा ने उसके बारे में भूमिका ली और इसके लिए पोडियम वापिस रखा गया. तो ये आदमी संजय राउत, ये जो शकुनी मामा इसको बुलाते, ये शकुनी मामा बाला साहब से लेके पवार साहब से लेके अभी उद्धव ठाकरे तक, जैसे कल आपने मोहित कंबोज जी का पत्रकार परिषद देखा होगा, वहां भी अभी देखिए कुछ भी मोहित कंबोज जी ने ये संजय राउत के खिलाफ कुछ बोला नहीं था, कुछ स्टेटमेंट नहीं दी थी, तो भी इसने मोहित कंबोज के को जानबूझ के उंगली क्यों की? क्यों चाहता है कि मोहित कंबोज आदित्य ठाकरे और तेजस्वी ठाकरे को बदनाम करे ताकि इसका शिवसेना के ऊपर से कंट्रोल जाए नहीं, इसकी नजर
इसकी ताकत कम होनी, इसलिए वो दो भाइयों के बीच में आग कैसा लगाना, ये उसका काम अभी चालू है और ये वो बराबर से ये माध्यम से कर रहा है। इन सारी चीजों से संजय राउत को हासिल क्या होगा? संजय राउत खुद सांसद है, क्या वो पार्टी में अपनी जगह बनाने के लिए सब काम करते हैं? ठाकरे परिवार या पवार, उसका रोजी रोटी है, उसको समझ में, आपको समझ में, उसकी रोजी रोटी इसके ऊपर चलती है। मतलब बाला साहब के साथ यही गंदी राजनीति की, पवार साहब के साथ यही कर रहे हैं और उद्धव जी के साथ भी कर, उसकी रोजी रोटी है। ऐसे आदमी लोगों को यही चाहिए रहता है कि किसका घर तोड़ना, उसके ऊपर उसका रोजी रोटी चलता है, उसके ऊपर उसको मोबाइल का बिल भरता होगा, पेट्रोल का पैसा लेता रहेगा, ये उसका रोजी रोटी है और क्या है। और अभी गए किधर बेलगांव में प्रचार करने को, उसको मैं बोलूंगा अरे नालायक तेरे को हिम्मत होगी तो बेलगांव जाने के पहले पत्राचल में जाके पहले खड़ा रहे, वहां भी मराठी आदमी लोग थे जिनको तूने बेघर किया, जिनको बर्बाद किया, यही वो संजय राउत था, किसी ने उनके तो उनका उनको घर से उनको रस्ते पे लेके आया और उनका पैसा खाना भ्रष्टाचार करप्शन करने वाला 100 दिन अंदर रहने वाला यही संजय राउत है जो आज बेलगांव में जाके भाषण देने वाला है। इसलिए मैं वहां के मराठी लोगों को विनंती करूंगा, रिक्वेस्ट करूंगा कि ऐसे गंदगी को आप उधर लो मत, ये गंदगी है, इसको साफ करो, इतना ही मैं कहूंगा। आप देखो, आपके सवाल में ही मेरा जवाब है, आप समझ लो ना, जो आदमी को अपना काम खत्म होने के बाद उसको खुशी होगी, उसको रात की अच्छी नींद लगी रहेगी, इसलिए बेटी के नाम पे वाइन की कंपनी की है उसने, हाँ एक आराम से, मतलब अभी समझ जाओ, आराम से अच्छी नींद मिली रहेगी, इसलिए सो गया होगा आराम से, कि उसको मालूम है मैंने जो हाथ में एजेंडे लिया तो सक्सेस हो गया। जैसे बाला साहब के घर में झगड़ा लगाया राज साहब उद्धव ठाकरे के बीच में, वैसे अभी पवार साहब में लगाऊंगा, अभी अगला टारगेट आदित्य ठाकरे और तेजस ठाकरे। और जो जो मैं बोल रहा हूँ देखो वो वैसा ही हो रहा है, मैंने कल भी बोला था, 2 दिन पहले ही बोला था, पहले पत्रकार परिषद से बोल रहा हूँ कि ये चाहता है कि मैं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे और तेजस ठाकरे के बारे में बोलूं, और वो कर रहा है उस तरीके से, वैसा आप उसको वॉच रखो। आज समजून घ्या, पवार साहेबांसारखा देशाचा ज्येष्ठ नेता अगर तसं बोलत असेल तर आम्ही जे बोलत होतो त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं ना। म्हणजे आम्ही अगर उद्धव ठाकरेच्या नाकारतेवर आम्ही बोट ठेवत होतो, काय अतिशय कुचकामी असा मुख्यमंत्री आहे, त्याच्यावर आमच्या पवार साहेबांनी शिक्कामोर्तब करून टाकला। म्हणजे आम्ही लोक बोलणं, विरोधी पक्ष बोलणं, आणि ज्या नेत्यांनी महाविकास आघाडीला आकार दिला, जन्मदाते आहेत, त्यांनी जर असं बोललं तर सर्टिफिकेशन झालंय की उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात कुचकामी आणि निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून कोण असेल तो उद्धव ठाकरे। आता ते आधुनिक काळ झालेला आहे। जो हम लोग आज तक बोल रहे थे, आज तक जब बीजेपी के लीडर, जब भी हमारे शिंदे साहब के साथीदार जब बोल रहे थे, तभी उसको राजनीतिक टीका या क्रिटिसाइजेशन देख रहे हैं, सबकी तरफ देख रहे थे। आज जो पवार साहब ने महाविकास आघाड़ी बनाई, खड़ी की, वो पवार साहब ने अगर इस तरीके का ऑब्जर्वेशन दिया है, हाँ निष्कर्ष दिया है, तो फिर अभी वो हम जो बोल रहे हैं उसके ऊपर सर्टिफिकेशन मिल गया ना हमको कि महाराष्ट्र के इतिहास में सबसे कमजोर मुख्यमंत्री ये उद्धव ठाकरे ही था, ये कल उसको सर्टिफिकेशन मिल गया। थैंक यू। जेई इंडिया प्रवेश परीक्षांसाठी कोकणचं एकमेव विश्वसनीय नाव परफेक्ट अकॅडमी।
आता आपल्या भव्य आणि सुसज्ज अशा ओरूस येथील कॅम्पसमध्ये 1500 अधिक डॉक्टर्स आणि हजारो इंजिनियर्स घडवण्याचा अनुभव असणाऱ्या परफेक्ट अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या आणि आपले प्रवेश परीक्षेतील यश निश्चित करा. 11वी 12वी जेईई आणि नीट इंटिग्रेटेड बॅचेससाठी प्रवेश सुरू. संपर्क 93 25 01 74 98 94 23 54 69. पत्ता परफेक्ट अकॅडमी, जिजामाता चौक, ओरोस, तालुका कुडाळ.